पोलिसांच्या तावडीतील दोन आरोपींचे पलायन। कोरोना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन अट्टल आरोपी नैसर्गिक विधीचा बहाना करत सिव्हिल हॉस्पिटलमधील टॉयलेट रूमची खिडकी उचकटून पळून गेले। गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला। या प्रकरणी पोलीस नाईक धर्मराज रणसिंग चौधरी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। विकास उर्फ विकी भिवा पवार वय वर्ष 24 राहणार रूपभवानीजवळ सोलापूर, अजय सीताराम चौगुले वय वर्ष 20 तडकल जिल्हा गुलबर्गा असे पळून गेलेल्या दोन आरोपींची नावे आहेत। चोरी घरफोडी अशा विविध गुन्ह्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपातून विकास पवार आणि अजय चौगुले या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली होती। या आरोपींना कोरोना तपासणीसाठी शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉकच्या तळमजल्यातील प्रिझिनर वॉर्डात दाखल केले होते। तेथे असलेल्या बाथरूमच्या खिडकीची जाळ उचकटून वैद्यकीय स्टाफची नजर चुकून दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला। ही घटना गुरुवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी आरोपी विकास पवार व अजय चौगुले यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे।